आणि महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होतीय. मुंबईतल्या वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरून आढावा घेतलाय मयुरी ओंबासे हिनं. मी मुंबईतल्या वडाळा या ठिकाणी 400 वर्ष जुने असलेल्या प्रतिपंढरपूर असलेल्या मंदिरात उभी आहे. आपण पाहतोय इथे या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत, ज्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी लागलेल्या आहेत. आणि खरं तर कालपासूनच या ठिकाणी या रांगा लागलेल्या आहेत विठुरायाला आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी. वारकरी जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत. ज्यांना पंढरपूरला जाता आलं नाही असे नोकरदार वर्ग आहेत, ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, ज्यांना पंढरपूरची वारी करता आली नाही असे जे वारकरी आहेत ते इथे दाखल झालेले आहेत विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. जर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं तर लांबच लांब रांगा या दर्शन घेण्यासाठी लागलेल्या आहेत. खूप बरं वाटतंय, आता फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस आहे मनात. कधीपासून या रांग? आम्हाला जवळपास अर्धा तास झालाय. नाही, ऑफकोर्स पंढरपूरला सगळ्यांनाच जाणं शक्य होत नाही, पण हे पंढरपूर समजून सगळेजण येतात दर्शनाला. आम्ही पण अर्धा तास रांगेत उभे आहोत, पण आता दर्शन कधी घडतंय याची वाट बघतोय आम्ही. वैष्णवांचा जो मेळा आहे तो आपल्याला आज दिवसभरात पाहायला मिळणार आहे. आणि पूर्ण दिवसभर आज आषाढी एकादशी निमित्त हा सोहळा जो आहे तो इथे पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन अजितसह मी मयुरी ओंबासे, एबीपी माझा, वडाळा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.